चाललंय सकाळपासून काही कळतच नाही. दालनात गेल्यापासून जे दार लावून घेतलंय ते अजून उघडलं नाही. नवीन काव्य तर बांधत नसतील ना? कदाचित. नाही मग त्यांच्या काव्य साधनेत बाधा आणायला नको. पूर्ण एपिसोड पहा Z5 पोथीने पंडित. पंडित कवी कलश. पंडित कविराज. ध्रुवराज. धरव कविराज आलेत सदरेवर. नाही व. ज्योतेजी ज्योतेजी. देवराज. आत्ताच्या आता कविराजांकडे जा आणि आम्ही तातडीनं बोलावलंय म्हणून निरोप द्या. देवराज. कविराज कुठे ते कळायला मार्ग नाही. ज्योत्याजी जाऊन आला. रायप्पा सुद्धा मागावर आहे. पण येतील ते. इथेच कुठेतरी असतील. नाही म्हणजे आम्ही मोकळे झालो असतो. खाली त्याचा काही अर्थ समजला नाही अजून. किचकट काय म्हण. त्यासाठीच कविराजांची वाट पाहत होतो. कदाचित आखाड्यात गेले असतील. हल्ली ते मुलांना संस्कृत शिकवायचं सुरू आहे ना. बहिणीचा वंश हो. वर्दी नाही निरोप नाही. अहो आपल्या घरातले सगळेच येऊ लागले. दादासाहेब मुजरा. तुम्ही कशाला आहे. अहो त्यात काय. तुमच्या पदाचा मानच येतो. आम्ही आत आहोत. वंश आज बऱ्या सापडला. या दादासाहेब. आलो आम्ही. या. ऊपर पाण्याचा एवढा मोठा जिवाळा असलेली व्हीर बघता बघता डोळ्या देखत आठवी. अरे राव परतळाला गेली की राव हिर. अरे काल पवतर इथं वर पाणी होत आणि आज एका दिवसात आटली. काय तर गडबड आहे. अरे देवा. पांडुरंगा काहीतरी कर रे बाबा. असा समजा खेळ खंडोबा चाललाय बघ. मंत्रमंत्रानं लोकांचं जगणं अवघड झालंय. युवराज तुम्हीच आता काहीतरी करा. पण गणोजीराव तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी संकट म्हणून सांगता आहात त्या तर नैसर्गिक आहेत. नैसर्गिक. हो असं कसं म्हणताय सा युवराज. दुपत्या गायीचं पानं आटतोय. हिरीचं पाणी आटतंय. धडधाकड घराची भीत खसते. हे सगळं नैसर्गिक कस. हो नैसर्गिकच. त्या मंत्रतंत्राचा आणि या सगळ्या गोष्टींचा काही एक संबंध नाही. लोक घटना घडून गेल्यानंतर कुणाला तरी जबाबदार धरतात. कधी दैवाला कधी नशिबाला तर कधी या करणी धरणीला. काय मामासाहेब. असेल तसं बी. पर तसंच आहे मामासाहेब. अहो कुणी करणी केली आणि लिंब फेकली म्हणून काही अरिष्ट येत नाही. नाही मग अरिष्ट येते तरी कशामुळे. संबंधित काळी जादू आहे बघा. गणोजीराव जर तसं असतं तर आमच्या आऊसाहेबांनी आणि महाराजांनी स्वराज्यासाठी या अघोरी पंथाचीच स्थापना केली असती. अशाला तयार केले असते मावळे. हे बी खरं आहे. पर मग मामासाहेब 100 सुया टोचलेली आणि गुलालात भिजवलेली लिंबस त्या मोगलांच्या छावणी बाहेर ठेव. म्हणजे त्यांची घोडी आपोआप मरून जातील. तंबू रावट्या जळतील. काय गरज आहे फौजा उभ्या करायची आणि जीवावर उदार होऊन लढायची. बघा गणोजीराव अजून सुद्धा कुणी जाणकार मांत्रिक असेल तर सांगा. त्या औरंगजेबावरच मूठ मारू. जर गाय मरते तर औरंगजेब का मारायचा नाही.
अहो औरंगजेब का समर आहे त्यो भी त्यांचे गंडे दोरे तावीज ते बांधून बसलेला असतो ना वर त्या कारणाने आपली जादू त्यांच्यावर चालत नाही. गणोजीराव ना गंडे दोरे कामी येतात ना मूठ कामी येते ना भानामते कामी येते ती फक्त तलवार. तुमच्या आमच्या तलवारीनं 500 वर्षांची मोगली गुलामी संपवली. आता कुठं स्वराज्याचा सूर्योदय होतोय त्यात या अशा अंधश्रद्धा मध्ये आणू नका. तुम्हाला पूजा करायची असेल तर करा, जरूर करा, पण श्रद्धेनं करा. मुजरा युवराज कविराज दिसले होय ते तिकडं डोंगराकडे जाताना दिसले. डोंगराकडे म्हणजे शिवयोगाच्या मठाकडे होय तिकडं. तिकडं तिकडं कविराजांचं काय काम? मामासाहेब अहो कधी कधी काही नैसर्गिक घटना अशा घडतात की ज्याच्या मागचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही, मग आपण त्याला चमत्कार म्हणतो. आता घटना चांगली असली तर तो दैवी चमत्कार आणि वाईट असली तर हे असं करणी काळी जादू असा काहीतरी अर्थ लावतो. खरं आहे तुमचं, पण मग आता आता काय करायचं? होईल, हळूहळू बदल होईल, पण आपण बदलाच्या मानसिकतेत असलं पाहिजे. आम्हाला सांगा, गाढवाचा नांगर फिरला म्हणून आऊसाहेबांनी पुण्यात पायच ठेवला नसता तर पुण्यात आज जे वाडे हुडे पेठा दिसत आहेत त्या दिसल्या असत्या? खरं आहे तुमचं. अमसनी एक सांगा युवराज, थोरल्या महाराजांच्या तलवारीत भवानी देवी शिरली हे तरी खरं आहे ना? खोट, साफ खोट. दलित गात्र झालेल्या मावळ्यांमध्ये उत्साह संचारावा, त्यांना धैर्य यावं म्हणून महाराजांनीच उठवलेली अफवा होती ती. नाही पटत. अहो प्रत्यक्ष आई भवानी तलवारीत शिरली म्हणून तर महाराजांनी अफजल्याला फाडला. गणोजीराव, आई भवानी महाराजांच्या तलवारीत शिरली होती ना? होय की तलवारी बरोबर, पण अफजल खान मात्र फाडला वाघ नखांनी, कोथळा काढला कट्यारीने. गणोजीराव हे असं काही मनात ठेवू नका. युवराज तरीबी ही ठरलेली पूजा एकदाची होऊन जाऊ दे. या कविराज, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. क्षमा करा युवराज, आपको हमारी प्रतीक्षा करनी पड़ी. अगर हमें पहले पता होता तो हम पहाड़ी पे जाते ही नहीं. और गेलतास कशा पाई? जी वहां पे मठ है, देवी भद्रकाली की सुंदर मूर्ति है, वहां पर पूजा करके आए हैं. युवराज प्रसाद लीजिए. थांबा युवराज, प्रसाद खाऊ नका सर. क्यों, क्या हुआ? आमचा विश्वास नाही तुझ्यावर. पण युवराजांचा विश्वास आहे. थोडं थांब ऐकते, कुणावर भी विश्वास बसतोय त्यांचा. युवराज प्रसाद खाऊ नका सर. युवराज प्रसाद खाइये. कलश भाऊ उर्मटपणा करू नका. हा उर्मटपणा नाही आहे, लेकिन आप हम पे संदेह कर रहे. अब तो मैं प्रसाद देकर ही रहूंगा. कलश गणोजीराव तुम्ही रागवू नका सर. पण जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.